मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ठाण्यातील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्याची शक्यता आहे। राज ठाकरे ठाण्यामध्ये पोहोचले असून यावेळेस राज ठाकरे ठाण्यातील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतील अशी शक्यता आहे। तर भंडारावळीमधील पीडित कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत। या पीडित कुटुंबियांसोबत संवाद सुद्धा साधणार आहेत। भंडारावळीत 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता, त्यानंतर राज ठाकरे हे ठाण्यात पोहोचले असून या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट राज ठाकरे घेणार आहेत। सोबतच राज ठाकरे ठाण्यातील विधानसभा क्षेत्रांचा आढावा सुद्धा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी सर्वच मतदारसंघात स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यामुळे ठाण्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये राज ठाकरे हे या संपूर्ण विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतील। मात्र राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत हे ठाणेकरांनी केलं। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, राज ठाकरे ठाण्यात पोहोचतात, विविध कार्यक्रमांचं आयोजन केले गेले। नक्कीच, आपण जर पाहिलं जगदीश, तर टोल मुक्ती झाल्यानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये एक 11 वर्षीय मुलीवरती विनयभंगाचं प्रकरण जे आहे ते झालं होतं आणि या पीडित कुटुंबियांची भेट जी आहे ती राज ठाकरे घेणार आहेत। मात्र तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते आता मामलेदारच्या मिसळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता ते मामलेदारच्या मिसळ या ठिकाणी मिसळ घेतील आणि त्यानंतरच पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी जातील। मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे आता विधानसभा निवडणुका आहेत आणि ठाण्यातील प्रत्येक म्हणजे चारही विधानसभेवरती राज ठाकरे हे आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे। ठाणे शहर विधानसभा असेल, कोपरी पाटपाकडे विधानसभा असेल, त्याचप्रमाणे ओवळा माजेवाडा विधानसभा असेल, या सर्वच कळवा मुंब्रा असेल, या सगळ्याच विधानसभेवरती आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे। आणि याच अनुषंगाने सर्वच पदाधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करून अनेक विधानसभेचा आढावा जो आहे तो राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे। मात्र कालच जर पाहिलं तर सर्व पक्षीय आंदोलन जे आहे त्या 11 वर्षीय मुलीवरती झालेल्या विनयभंगा प्रकरणी झालं होतं आणि आज राज ठाकरे स्वतः मामलेदार मिसळ या ठिकाणी आलेले आहेत आणि भंडारावळी या ठिकाणी त्या पीडित कुटुंबियांची भेट देखील घेणार आहे। आपण पाहू शकतोय त्यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे, त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि मनसेचे सर्वच पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय राज ठाकरे हे आता मामलेदार मिसळ या ठिकाणी भेटले बसलेले आहेत। त्याच्या बाजूलाच ते ठाणेनगर पोलीस स्थानक आहे, त्या ठाणेनगर पोलीस स्थानकामध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतील आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल पोलिसांची चौकशी करतील आणि त्यानंतरच ते पीडित कुटुंबियांच्या भेटीला जातील अशी माहिती जी आहे ती समोर येते। मात्र सध्या तरी सर्वच कुटुंबीय मामलेदार मिसळ या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत जगदीश। मात्र कुणाल, 11 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर येते आहे, यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय असणार आहे? नक्कीच, जरी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असली तरी सुद्धा गेले 2 ते 3 दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आली, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून देखील 2 दिवसात त्या व्यक्तीला सोडण्यात येऊ शकतं किंवा त्याला जामीन मिळू शकतं अशा प्रकारचा सवाल देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारण्यात आला होता। आणि यानंतरच आपण जर पाहिलं तर यानंतर राज ठाकरे स्वतः ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे पोलिसांना चांगलंच धारेवर धरण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांसोबत काय नेमकं बातचीत राज ठाकरेंची होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी राज ठाकरे हे आता मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासोबत बसलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा देखील होण्याची शक्यता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आणि त्यानंतरच ते पोलीस स्थानकामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट जी आहे ती घेणार आहेत जगदीश। कुणाल, तुम्ही या सर्व दौऱ्यावर लक्ष ठेवून राहा, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।